हेलो एवरीवन, वेलकम टू माय किचन। आज मैं छोटी एकदम आन लिया है रेसिपी चीज मटर करंजी। लेट्स सी। बारीक चिरलेलं गाजर, कैप्सिकम, शिमला मिर्च, कोबी, दोन तीन पाकळ्या कढीपत्त्याच्या आणि थोडंसं अद्रक लसूण, अद्रकचा एक तुकडा घेतलाय मी आणि दोन तीन पाकळ्या लसणाच्या आणि बारीक चिरलेलं कांदा आणि हिरवी मिर्च आणि टमाटर आणि कोथिंबीर त्याला मी नीट बारीक करून घेतलेत आणि घेतले मी हिरवे वाटाणे त्याला मी 3 सिटी होईपर्यंत नीट शिजून घेतले। आता मी एका पॅनमध्ये 1 चमचा बटर टाकते आणि त्यामध्ये मी अद्रक लसूण कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या मी सगळं टाकून त्याला नीट भाजून घेणार। आपल्याला ब्राऊन होईपर्यंत, ब्राउनिश कलर येईपर्यंत नीट भाजून घ्यायचं आहे। मी त्याला नीट मिक्स करून घेते आणि त्यामध्ये मी टमाटर टाकणार आहे बारीक चिरलेलं, तुम्ही बघू शकता मी टाकते त्यामध्ये हळूहळू। नंतर आता मी सगळे मसाले टाकणार आहे, 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा धने पावडर नीट आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं। सुगंध घरापर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे। माझ्या घरी तर खूप छान सुगंध सुटला आहे। आता मी त्यामध्ये हिरवे वाटाणे टाकते आणि सगळ्या भाज्या टाकते, त्याला आधी नीट मिक्स करून घ्यायचं वाटाण्याला नीट पुन्हा मसाला लागूपर्यंत। आता त्यामध्ये मी टाकणार आहे गाजर टाकते मी, कॅप्सिकम टाकते मी, शिमला मिर्च आणि कोबी। आता मी सगळ्यांना मिक्स करून घेणार आहे। ती भाजी खूप छान आहे, तुम्ही ट्राय करून घरी नक्की पाहा। ती आपली स्टफिंगसाठी रेडी आहे। आपण आज बनवतो ते तुम्ही तुम्हाला सांगितलंच नाही। आजची माझी स्पेशल रेसिपी आहे मटर चीज करंजी। इफ यू लाइक माय व्हिडिओ देन डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब, शेअर, लाईक, कमेंट अँड प्रेस द बेल आयकॉन। 1000 मी काढून घेतलं आहे वाटीत मोठ्या आणि त्यामध्ये मी टाकते चीज टाकलं आहे मी। चीजला नीट खिसून घ्यायचं आहे। भाजी बनवताना चीजला बिलकुल नाही टाकायचं, त्यावर टेस्ट जास्त येणार नाही, मिक्स होईल म्हणून भाजी आपण बाजूला काढली होती टाकायचं। आता मी करते पेस्ट कॉर्नफ्लावर आणि घीची। घीऐवजी तुम्ही काय पण यूज करू शकता, तेल, बटर, पण घीने खूप मस्त येतो। माझा चेंज कलर होत राहिला तुम्ही बघू शकता। आपल्याला घट्ट पण नाही करायची, मीडियम करायची। आता मी त्याला बाजूला ठेवणार आहे, तुम्हाला मी पीठ मळून दाखवते। त्यासाठी मी काय घेतलं आहे, एक मोठा बर्तन घ्यायचं कोणतं तरी, त्यामध्ये मी टाकते 1 कप मैदा, 1 चमचा तूप आणि थोडासा ववा, त्याला मी नीट डव करून घेते। तुम्ही बघू शकता माझा डव एकदम रेडी झाला आहे। आपल्याला लागता पाणी वाजायचे, जास्त काय बिलकुल नाही करायचे, कारण की जास्त काय गेलं आणि आपल्याला कडक झालं पीठ तर आपली करंजी फुटू शकते, मऊ झालं तरी फुटू शकते। आपल्याला मीडियम पाणी करायचं आहे। तुम्ही बघू शकता त्याला मी नीट मोठी चपाती घेत लाटून घेते, आता त्यावरती मी साठा लावणार आहे। हाताने लावायचा साठा काय काय करायची नाही, आपण ब्रशने लावतो ना, ब्रशने पण लावायचं, हाताने लावल्यावरती सगळीकडे पसरू शकते। आता त्याने मी मैदा छिडकते, मैदा छिडकल्याने मस्त खरपूस होईल आपला आणि लेयर पण मस्तपैकी येणार। आता मी दुसरी चपाती टाकते। आपल्याला सेम टिप यूज करायची, पेस्ट लावायची, मैदा छिडकायचा, चपाती झाकायची, परत पेस्ट लावायची, मैदा छिडकायचा, चपाती झाकायची। हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, तुमचे जेवढे ओळखी आहे तेवढ्या माणसाला टाका, सेंड करा, कारण की तुमच्या 1 शेअरनी खूप मोठी आमची हेल्प होईल। तुम्ही करू शकता, शेअर करायला तर काय होत नाही, जावा थोडंसं पोट पुढे नाही आणि सबस्क्राईबच्या बटनला प्रेस करा आणि बाजूचे बेल आयकन आहे ना त्याला ऑल ओवर करा, कारण की जेव्हा जेव्हा मी नवीन नवीन व्हिडिओ बनवीन ना तुमच्या फोनमध्ये त्याची नोटिफिकेशन येत राहील। आता मी त्याला परत मैदा छिडकणार आहे। आता माझी तिसरी रोटी आहे, त्याला मी फोल्ड करून घेणार आहे, रोल करून घ्यायची। आपल्याला काही घाई नाही करायची, कारण की रोल करतात आपल्याला प्रेमाने करायचं। अगर आपण थोडं तरी दाबलं तर इनकेस आपलं मीन चपट होऊ शकतं, जास्त लेयर आपल्याला दिसणार नाही। सो यू कॅन सी एज वेल, आता मी फोल्ड केला तर त्याला मी मीडियम पीसमध्ये कापून घेणार, जास्त बारीक नाही जास्त छोटं नाही, बिलकुल मीडियम पीसमध्ये। अगर तुम्हाला चाकूने नाही जमत असलं तर तुम्ही थ्रेड घेऊ शकता, धागाने तुम्हाला नीट कापायला जमेल। बघू शकता माझ्या झालं आहे। आता तुम्हाला मी दाखवते ते मी कशी लाटणार आहे। मध्ये आपल्याला घ्यायचं, मधलं लेयर असते ना तिथून लाटायची, असं आपण बाजूने दाबल्यावरती आपल्याला लेयर नाही। बघा तुम्ही बघू शकता कशी लेयर दिसते मस्तपैकी। आता लेयरच्या वरतीच मी दाबणार आणि लाटणार। बघू शकता माझे सगळे झाले आहे कापून। आता तुम्हाला दाखवते मी पुरीच्या आकारात आपल्याला लाटायची, बिलकुल घाई नाही करायचं आहे। मधला लेयर होतं ना तिथं आपल्याला हळू हलक्या हाताने प्रेस करायचे, लाटून घ्यायची। ते करंजीचं माझ्याकडे साचे आहे, तुमच्याकडे नसला तर तुम्ही बिना साचेचा पण करू शकता। मी दुसऱ्यांना तुम्हाला बिना साचेचा पण करून दाखवीन। साचा घेते मी, त्यावरती मी चपाती ठेवते माझी मैद्याची,
त्यामध्ये मी स्टफिंग भरून घेते माझी भाजी बनवलेली मटरची. ती रेसिपी खूप सोपी आहे, नक्की करून पहा. मटर चीज करंजी ऐकायला पण किती छान वाटतं आहे, तोंडात पाणी तुमच्या नक्की सुटेल. नक्की ट्राय करा, बघू शकता एकदम मस्त झाली. आता त्याला मी तुम्हाला साधी करून दाखवते बिना साचेची. चपाती घेतले छोटीशी लाटून त्यामध्ये मी स्टफिंग भरते, आणि दुसरी प्लेट आहे ना मैद्याची इकडचं तोंड त्याला मी नीट मस्तपैकी झाकून घेते. काय घाय नाही करायची आपल्याला, समजलं ना? आता मी तुम्हाला नीट डिझाईन करून दाखवते. मी फोकनी डिझाईन करते काट्याच्या चमच्यानी. तो चमचा तर सर्वांच्या घरी अवेलेबल असतोच. तर माझी सगळी करंजी तशीच रेडी करून झाली आहे. तुम्ही तुमच्या मनाने डिझाईन देऊ शकता. आता तेल गरम झालं आहे, तेलामध्ये मी फ्राय करायला टाकते. जोपर्यंत आपलं ब्राऊनिश येत नाही आपल्याला करत राहायचं आहे. जास्त हलवायचं बिलकुल नाही, त्याला जोर बिलकुल द्यायचा नाही, कारण तुटू शकतं. आता माझी करंजी रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकता. त्यावर तुम्ही चीज स्प्रेड करून तुम्हाला दाखवते. इट्स टू यम्मी, तुम्ही नक्की ट्राय करून पहा घरी, आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या चॅनलची लिंक दिली आहे, तिथं जाऊन तुम्ही नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. अँड डोंट फॉगेट टू प्रेस द बेल आयकॉन. ते तुम्हाला मी सारखं बोलते माझ्या व्हिडिओमध्ये. दर हप्त्याला मी नवीन नवीन व्हिडिओ एक एक टाकत राहते, तुम्हाला सोपी रेसिपी देत राहते. नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, अँड डोंट फॉगेट टू प्रेस द बेल आयकॉन. थँक्स फॉर वॉचिंग.